हात से हात जोडो अभियानाचा माणस जोडणं आणि जनतेचा आवाज बुलंद करणं हा प्रमुख उद्देश असल्याचं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवन इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसंच आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून हात से हात जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय इमगड्डी, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, शिवलिंग कांबळे, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, फिरतोस पटेल, अनुराधा काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की प्रजासत्ताक दिन जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दिवस, प्रजासत्ताक दिवस साजरा करत असताना सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा विरोधकांचा आवाज दाबला जातोय, संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण केला जात आहे, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद केलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून शहर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी हात से हात जोडो अभियान काँग्रेस पक्षानं सुरू केलं असून त्याच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, भारत जोडो यात्रेचा संदेश, राहुल गांधी यांचा संदेश असलेलं पत्र, केंद्रातील मोदी आणि महाराष्ट्रातील सरकारचं जनता शेतकरी विरोधी धोरणं आणि अपयशी कारभार तळागाळापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून माणसं जोडण्याची जबाबदारी आपली असून प्रत्येक घरापर्यंत हे अभियान पोहोचवावं असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं। देशासाठीच नाही पण काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे। या पक्षाने, या देशाच्या अनेक युवकांनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तो दिवस आज आपण साजरा करतो। पण कुठेतरी नक्कीच ह्या गोष्टीची खंत वाटते की जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन जेव्हा साजरा करत असतो तेव्हा ह्या देशाची जी प्रजा आहे तिचा आवाज, त्या जनतेचा आवाज अजूनही कुठेतरी दाबला जातो, लोकशाहीला कुठेतरी धोका निर्माण होत आहे। आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा लढा आहे की संविधान आणि लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा ची सुरुवात 5 महिन्यापूर्वी केलेली, आता त्या यात्रेची यात्रा समाप्त होत आहे। आज ती यात्रा श्रीनगरमध्ये आहे आणि 30 तारखेला लाल चौकमध्ये झेंडावंदन होणार आहे, समाप्त होणार आहे। हा राहुलजींचा लढा होता, त्यांच्यासोबत अनेक काँग्रेसीच नाहीत पण सर्वसामान्य देशाची लोकं पण जुडली गेली। अनेक लोकांनी, महिलांनी, वयस्कर लोकांनी त्यांना प्रेम दिलं आणि जो आवाज दाबायचा प्रयत्न हे सरकार करत होतं तो आवाज लोकांपर्यंत ह्या यात्रेच्या माध्यमातून पोहोचला। लोकांना, काँग्रेस पक्षालाच नाही पण लोकांना ह्या यात्रेची गरज होती। त्या यात्रेमध्ये, त्या यात्रेला कोणतेही राजकीय स्वरूप नसताना एक मानवतेची यात्रा होती आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या दिवसात त्या यात्रेचा फायदा खालपर्यंत जाणार आणि म्हणून आम्ही हात से हात जोडो, आता काँग्रेस जशी यात्रा निघाली प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात गेली, तशी आता काँग्रेस पक्ष प्रत्येक घराघरात जाणार आहे आणि त्या अभियानाची सुरुवात आज आम्ही ह्या ठिकाणी केली आणि नक्कीच या यात्रेच्या आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या सोबत आहे। महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात ह्या यात्रेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या सोबत। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। राज्य घटना बिघडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ती घटना जपण्याकरता सर्व काँग्रेस प्रेमी एकत्र येऊन ह्याला लढा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आज राहुल गांधी हे पूर्ण देशामध्ये आज अभियान करत असताना, हात जोडो अभियान, भारत जोडो यात्रा करत असताना नवीन एक संकल्पना हात से हात जोडो हे आलेले आहे। प्रदेश काँग्रेस नाना पटोले साहेब, आमच्या अध्यक्षतेखाली नागपूर या ठिकाणी हे मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हात से हात जोडो नवीन कल्पना घेऊन ह्या देशामध्ये प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेस बळकट करण्याकरता आपण सगळेजण योगदान द्यावं हीच या ठिकाणी प्रजासत्ताक निमित्त आपल्याला विनंती करतो। यावेळी केसन मेकाले, ॲडव्होकेट मनीष गर्दे,
माजी महापौर अलका राठोड, आरिफ शेख, सुशील आबोटे, उदय चाकोते, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, अंबादास करगुळे, अॅडव्होकेट केशव इंगळे, नागनाथ कदम, अशोक कलशेट्टी, एन के क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.